फूल हा वनस्पतीचा एक भाग असतो जो लैंगिक प्रजननासाठी बनवलेला असतो. आपण जास्वंदीचे किंवा चायना रोजच्या फुलाचा नमुना म्हणून अभ्यास करतो कारण त्यात चारही मंडले असतात, निदलपुंज, दलपुंज, उमंग आणि जायांग. म्हणून हे संपूर्ण उभयलिंगी फूल आहे. हे सर्व भाग चक्रीय आकारात रचलेले असतात म्हणून त्यांना मंडले असे म्हणतात. या प्रयोगासाठी जास्वंदाचे फूल, चिमटा, ब्लेड, टोकदार सुया, काचपट्ट्या, पांढरा कागद, साधा किंवा विच्छेदन सूक्ष्मदर्शक, ग्लिसरीन किंवा पाणी लागेल. मुलांनो, आता आपण जास्वंदीच्या फुलाच्या भागांचा अभ्यास करूया. सर्वात बाहेरच्या मंडलापासून बघूया. या प्रयोगासाठी तुम्हाला एक जास्वंदीचे उमललेले फूल लागेल. सर्वात बाहेरच्या बाजूला छोटे मोकळे पानासारखे भाग असतात, हे एपिकॅलिक्स असते. यामध्ये 5 किंवा 7 ब्रॅक्टिओल्स असतात. चिमट्याच्या सहाय्याने प्रत्येक ब्रॅक्टिओल वेगळे काढा. एपिकॅलिक्सच्या आतल्या बाजूला असणारे मंडल निदलपुंज असते, हे सुद्धा हिरव्या रंगाचे असते. यामध्ये 5 सांधलेले दल असतात, हे कळीच्या स्थितीत असताना फुलाच्या भागांना संरक्षण देतात. तुम्ही त्यांची मोकळी टोकदार टोके बोजा म्हणजे तुम्हाला त्यांची संख्या नक्की कळेल. आता चिमट्याच्या सहाय्याने निदलपुंज फुलापासून वेगळे करा व काचपट्टीवर ठेवा. निदलपुंजाच्या आत दलपुंज असते, यात 5 मोठ्या मोकळ्या रंगीत पाकळ्या असतात. पाकळ्या फुलांचा पुमंग आणि जायांग यांचे संरक्षण करतात. ते परागीभवनासाठी कीटकांना आकर्षित करतात. मुलांनो, लक्षात ठेवा की निदलपुंज व दलपुंज हे अनावश्यक किंवा जरूर नसलेली मंडले आहेत कारण ते प्रजनन क्रियेमध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाहीत. एक एक करून सर्व पाकळ्या काढल्या व त्यांना कागदावर गोल रचना करून लावले. सर्व पाकळ्या काढल्यावर तुम्हाला एक नळीसारखा भाग दिसेल. हे पुमंग म्हणजे फुलाचे पुल्लिंगी दल आहे. यामध्ये खूप पुंकेसर एकत्र झालेले आहेत. त्यांचे एक पुंकेसर वृत्त बनते. वृत्ताच्या टोकावर मोकळे पराग कोश असतात. पराग कोश किडनीच्या आकाराचे असतात. कधी कधी पराग कोशांवर पिवळ्या रंगाची पूड दिसते, हे परागकण असतात. आता जायांग बघण्यासाठी पुंकेसर वृंत काळजीपूर्वक काढावे लागेल. पुंकेसर वृंत काढल्यावर जायांग किंवा स्त्रीलिंगी दल दिसेल. जास्वंदीच्या फुलामध्ये जायांग 5 स्त्रीकेसरांचे बनलेले असते. कुक्षीवृंत आणि अंडाशय एकच असल्यासारखे दिसतात कारण ते जुळलेले असतात. अंडाशय तळापाशी असतो आणि त्यात अनेक बीजांडे असतात. कुक्षीवृंत स्टेमिनल ट्यूब मधून जाते. पुमंग आणि जायांग अनुक्रमे एकगुणित पुल्लिंगी व स्त्रीलिंगी जनन पेशी बनवतात, म्हणून त्यांना फुलांची आवश्यक मंडले म्हणतात. या जनन पेशी एकत्र येऊन द्विगुणित फलितांड बनवतात, ह्याला फलन म्हणतात. याच्यातून फळ किंवा बीज तयार होते.